त्यामुळं मला द्यायचं आहे माझ्या वचनपूर्तीत माझ्या वचननाम्याचं पहिलं वचन की मला शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील लोकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी द्यायचं आहे. या 26 वर्षाच्या बलिदानाचं जे ताजनापूर लिफ्ट पहिला आणि दुसरा टप्पा आहे ज्यामध्ये आपण 27 गावांचा समावेश केलेला आहे त्यामध्ये पाथर्डी तालुक्यातलं सुद्धा एक गाव घेतलेलं आहे. या सगळ्या गावांच्या पर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम मला करायचंय. पण हे ज्या वाड्या वस्त्यावरचे रस्ते आहेत की जे शासनाच्या नकाशामध्ये नाहीत त्या वाड्या वस्त्याचे रस्ते हे आपल्याला एकदम चांगले करायचे आहेत. हे माझं तिसरं वचन आहे. माझं 9वं वचन आहे मला जलसिंचनाचं काम करायचंय. तुम्ही आम्हाला सापडले पण तालुक्याचे विकास काय आम्हाला कुठं सापडलाच नाही. तालुक्याचा विकास कुठं हरवला याचा तपास नाही. आणि म्हणून आता ही निवडणूक आलेली आहे. या निवडणुकीमध्ये आता ते मोठमोठाले जाहीरनामे तुमच्या समोर टाकणार आहेत. मोठमोठाले जाहीरनामे. पण मी तयार केला तो वचननामा. वचननामा की जो तुम्हाला मी माझं वचन देते आणि माझं वचन मी पाळणार आहे. माझा वचननामा असा राहणार आहे की दोन्ही तालुक्यांना शेवगाव आणि पाथर्डी या दोन्ही तालुक्यांना मला शुद्ध आणि स्वच्छ पाणी द्यायचंय. की आज जे फिल्टर बंद पडलेत ना नुसते फिल्टर दुरुस्तीच्या नावावर भरमसाठ गाळा चालू आहे. मी जिल्हा परिषदमध्ये काम करत होते त्यामुळं मला माहिती आहे की वाळू बदलायला काय करतात, फिल्टर नीट करायला काय करतात, काय केलंय हे मला माहिती आहे. त्यामुळं मला द्यायचं आहे माझ्या वचनपूर्तीत माझ्या वचननाम्याचं पहिलं वचन की मला शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील लोकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी द्यायचंय. माझं दुसरं वचन की ज्या ताजनापूर लिफ्टच्या योजनेसाठी शिवाजीराव काकडेंनी आपल्या तारुण्याचे 26 वर्ष घातले ते 26 वर्ष त्या 26 वर्षाचं बलिदान हे मी फुकट जाऊ देणार नाही. या 26 वर्षाच्या बलिदानाचं जे ताजनापूर लिफ्ट पहिला आणि दुसरा टप्पा आहे ज्यामध्ये आपण 27 गावांचा समावेश केलेला आहे त्यामध्ये पाथर्डी तालुक्यातलं सुद्धा एक गाव घेतलेलं आहे. या सगळ्या गावांच्या पर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम मला करायचंय. हे माझं दुसरं वचन आहे. माझं तिसरं वचन, आज आपण सगळे शहराच्या कडेला राहत नाहीत, आपण सगळे राहतो वाड्यावर वस्त्यांवर. आज जिथं जिथं आपल्या शेती आहे, जिथं जिथं आपल्याला पिरेलं पाणी आहे त्या ठिकाणी आपण वस्ती करतो, त्या वस्तीवर राहायला जातो. पण त्या वस्तीवर गेल्यानंतर आपल्याला रस्ता मिळत नाही, रस्ता नसतो. आता रस्त्याचे उदाहरणं खूप आहेत, बऱ्याच रस्त्यांवर पैसेच काढलेत. माझ्या मागच्या भाषणात मी सगळं सांगितलंय. पण आपल्याला या वाड्या वस्त्यांवर जाणारे जे रस्ते आहेत ते सगळे रस्ते नॉन प्लॅन असतात की जे नकाशामध्ये नसतात, फक्त गाव नकाशामध्ये असतात. ते रस्ते शासनाच्या नकाशामध्ये नसतात. जे रस्ते शासनाच्या नकाशात असतात त्या रस्त्यांना निधी येतच असतो, दगड उभा केला तरी निधी येणारच आहे. पण हे ज्या वाड्या वस्त्यावरचे रस्ते आहेत की जे शासनाच्या नकाशामध्ये नाहीत त्या वाड्या वस्त्याचे रस्ते हे आपल्याला एकदम चांगले करायचे आहेत. हे माझं तिसरं वचन आहे. माझं चौथं वचन की शेवगाव आणि पाथर्डी शहरामध्ये शासनाच्या खूप जागा पडून आहेत की जे शासनाच्या जागेवर आज अतिक्रमणं होत आहेत. अहो अतिक्रमणं झाले की नगर परिषदा येतात आणि चला 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 अतिक्रमण काढा, टपऱ्या उठवा. अरे टपऱ्या उठवायला तुम्ही चाललात
पण त्या टपरी धारकांचं काही बघाल का नाही? त्यांनाही पोट आहे, त्यांनाही मुलं बाळ आहेत, त्यांनाही प्रपंच आहेत. आणि म्हणून 2009 मी पहिला प्रस्ताव शेवगाव शहरातला दिला होता, 2009, की शेवगाव शहरामधल्या ज्या शासनाच्या जागा आहेत, की जी एस टी स्टँडच्या समोर जिल्हा परिषदेची शाळा आहे, एस टी स्टँडच्या थोडं बाजूला पैठण रोडला शेवगाव पी उपकेंद्राची जागा आहे, एस टी स्टँड पडून पासून आंबेडकर चौकात आलं तर गेस्ट हाऊसची जागा आहे जिल्हा परिषदेची. या जागांचा वापर काय? मग या जागेच्या वापरावर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. या योजनेच्या अंतर्गत शेवगाव आणि शेवगाव तालुक्यातले जे टपरीधारक आहेत शेवगाव शहरातले, त्या टपरीधारकांना स्वतःचं हक्काचं असं दुकान देण्याचं माझा मानस आहे आणि ते मी करणार आहे. कारण हा प्रस्ताव मी 2009 दिला, त्यावेळेस आपल्या इकडच्याच लोकप्रतिनिधी त्या जिल्हा परिषदेमध्ये होते, त्यांनी तो मंजूर होऊ दिलेला नाही, त्यांनी तो मंजूर होऊ दिला नाही. त्यानंतर त्यांनाही जिल्हा परिषदेची सत्ता दिली, पण काही नसल्यामुळं त्यांना तेही करता आलं नाही. उलट माझा दिलेला प्रस्ताव एका कोपऱ्यात टाकून देण्यात आला, पण मी थांबणारी नाही. कारण मला माहिती आहे माझे जे टपरीधारक बांधव आहेत, त्या टपरीधारक बांधवांना काय हौस आहे का रस्त्यावर टपऱ्या बांध ठेवायच्या, वाहतुकीची कोंडी करायची? नाही. त्यांना सुद्धा वाटतं की मला हक्काचं दुकान असावं, आणि त्या सगळ्यांना हक्काचं दुकान देण्याचं काम शेवगाव आणि पाथर्डी शहरामध्ये मला करायचंय, हे माझं चौथं वचन आहे. माझं पाचवं वचन आहे, आज आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये युवक भरपूर आहेत, पण युवकांच्या हाताला काम नाही. आणि युवकांच्या हाताला काम नसल्यामुळे युवक बाकी बाजूला भरकटलेले आहेत. कारण रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं, आणि त्यामुळे त्यांच्या डोक्याला काम देणं, त्यांच्या हाताला काम देणं. माझ्या ज्या माता भगिनी रोज उन्हात अनात फिरतात, किंवा शहरातल्या माझ्या माता भगिनी आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, त्यांना काम देणं, यासाठी मला मतदारसंघामध्ये MIDC आणायची आहे, आणि ती मी आणणार आहे. कारण माझा मी प्रस्ताव आधीच पाठवलेला आहे. माझा सहावं जे वचन आहे, सहावं ते वचन असं आहे की मगाशी माझे एक बांधव बोलले मेजर, की आज शेवगाव पाथर्डी तालुक्यातली जनता असुरक्षित आहे, एकदम असुरक्षित. कारण आपण पाहिले 2 वर्षापूर्वी पाथर्डी शहरामध्ये खून झाला एका व्यापाऱ्याचा, आजही त्याचा शोध लागलेला नाही. मागच्या वर्षी शेवगाव शहरामध्ये खून झाला, आजही त्याचा निकाल लागलेला नाही, आजही शोध लागलेला नाही. प्रत्येक माणूस भयभीत आहे, प्रत्येक व्यापारी भयभीत आहे. आणि म्हणून माझी एक जबाबदारी आहे, माझं एक वचन आहे की मला व्यापारी, महिला, माझे बांधव यांच्या सगळ्यांची सुरक्षितता मी घेणार आहे, मी त्याची जबाबदारी घेणार आहे. आणि ते करण्यासाठी जे जे काय जिथे जिथे लागेल त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आणण्याचं काम मला करायचंय. माझी आठवं वचन आहे की आज आपण पाहतो प्रत्येक गावामध्ये गोरगरीब जनता आहे, सर्वसामान्य जनता आहे, बऱ्याच लोकांना जागा नाही, बऱ्याच लोकांना घरकुल नाही, घरकुल आलं तर जागा नाही, जागा असली तर घरकुल नाही. ही आज आपल्या मतदारसंघातली सगळ्यात मोठी अडचण आहे. अहो मी परवा मठाच्या वाडीला गेले, भावी लिमगावला गेले, दोरसड्याला गेले,
इकडे पाथर्डी तालुक्यात रांजणीला गेले, बऱ्याच ठिकाणी जो माझा भिल्ल समाज आहे यांना राहायला जागाही नाही, घरही नाही, त्यांच्या नावावर जागाही नाहीत आणि घरकुलही नाहीत. छोट्या छोट्या योजना आहेत, लोकांच्या काय अपेक्षा आहेत, लोकांच्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. रस्ता, लाईट, पाणी ही तर सगळ्यांचीच गरज आहे. घरकुल असेल, श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, ह्या योजनेवर कोण काम करतं? कोणीही काम करत नाही. त्या योजनेवर आम्ही काम करतो आणि त्यामुळे शासनाशी भांडून शासनाचे काही नियम शिथिल करून आपल्याला ते काम करायचंय. गोर गरीब जनतेला, सर्वसामान्यांना या विविध योजनेचा लाभ द्यायचाय. माझं नववं वचन आहे, मला जलसिंचनाचं काम करायचंय. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की साहेबांना सगळ्यात मोठी हौस आहे ती जलसिंचनाची, पाण्यावर काम करायची. आणि म्हणून मला पाण्यावर काम करायचंय. माझं दहावं वचन आहे की आपल्या सगळ्यांना जे आम्ही 60-70-75 वर्षापासून काकडे कुटुंबाचे काम करते, शैक्षणिक काम करते, ते शैक्षणिक काम उत्तम शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण हे देण्याचं काम मला करायचं. कारण काकडे इज अ एक ब्रँड, आणि काकडे ब्रँड असल्यामुळं शैक्षणिक काम मला आपल्या मतदारसंघामध्ये करायचंय. माझं 11वं वचन आहे की आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये बरीच अशी देवस्थानं आहेत की जी अत्यंत दुर्लक्षित आहेत. कुणाचंही त्या तीर्थ देवस्थानकडे लक्ष नाही. अहो, लाड जळगाव गटामध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं काशी केदारेश्वर देवस्थान. आणि मग त्या देवस्थानला आपण तीर्थक्षेत्र विकास क मध्ये त्याचा समावेश केला. आज 45 लाखाचा निधी आपण त्या ठिकाणी आणून दिला. असेच बरेच देवस्थान आहेत. थाट्याचं देवस्थान आहे की जे थाट्याला महाराज झटतायत, काही कागदपत्र त्यांना मिळेनात म्हणून ते काम थांबले. असे प्रत्येक देवस्थान जे आपल्या तालुक्यामध्ये दुर्लक्षित आहे त्या सगळ्या देवस्थानचा तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करायचं काम हे मला करायचंय. हा माझा 11वा वचननामा. खर तर साहेब आज आपल्यात नाही, ते आजारी पडले. आणि आपण सगळेजण प्रत्येकाने त्यांच्या दैवताला स्मरून त्यांच्यासाठी प्रार्थना करा की ते लवकरात लवकर बरे होऊन तुमच्या आमच्यात येतील.